प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गंगापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक सिंचन विहिरींची कामं रखडली असून ही कामं लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गंगापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे रखडली आहे. जानेवारी 2015 ला रोजगार हमी योजनेतील विहिरींच्या मंजुरीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. गंगापूर तालुक्यातील 1200 वर विहिरींना प्रशासनाने प्रशासकीय मान्यताही दिली. या प्रशासकीय मान्यता देताना गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून तत्कालीन गटविकास अधिकारी वाघ यांना निलंबित केलं होतं. यानंतर अनेक गटविकास अधिकारी गंगापूर पंचायत समितीला रुजू झाले, पण एकाही गटविकास अधिकाऱ्याने विहिरींची नवीन कामे सुरू केली नाही. यामुळे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गंगापूर तालुक्यातील सध्या 123 विहिरींची कामं चालू आहेत. राहिलेल्या विहिरींची कामे कधी चालू होणार असा प्रश्न नागरिक करत आहे. रोजगार हमीच्या विहिरींसाठी गेल्या वर्षभरापासून 25 ते 30 हजार रुपये पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले आहे, तरी देखील आमच्या विहिरी मंजूर होताना दिसत नाही. यामुळे लवकरच त्या पुढाकाराचं नाव सर्वांसमोर उघड करण्यात येईल अशी माहिती एका लाभार्थ्यांनी AI न्यूजशी बोलताना दिली. गंगापूर तालुक्यातील ज्या बंद असलेल्या MRHS विहिरीच्या आंदोलन चालू करण्यासाठी 15 दिवसापूर्वी BDO साहेबांना संबंध दिवसभर त्यांच्या दालनामध्ये बंद करून आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिलं की आमच्याकडे MRHS स्टॉप कमी आहे, शिवसाहेबाचे आम्हाला तोंडी आदेश आहे की ह्या विहिरी जोपर्यंत आमच्या अपूर्ण विहिरी पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन विहिरी सुरू करण्यात येऊ नये. तेच उत्तर कायमस्वरूपी BDO साहेब देत आहे. दुसरं त्यांचं म्हणणं आहे प्रशासनाचं सहकार्य नसल्यामुळं. सदृश्य दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समिती अंतर्गत MRHS विहिरी ज्या आज रोजी मजूर काम मागतंय, मजुरांना काम मागणी अर्ज भरून शासन निर्णयाप्रमाणे काम मागणी केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री केळकर साहेब म्हणते कमी शासन निर्णयाचा अभ्यास करण आणि हिवाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी सूचना केली की मागेल त्याला काम, मजुराचं हाताला काम आणि मागेल त्याला वीर आणि मागेल त्याला शेततळे, परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. आणि आमची मागणी अशी आहे का तालुका दुष्काळी आहे, दुष्काळी तालुक्यात मजुराच्या हाताला काम आणि पिण्याला पाणी या दोन गोष्टी शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावे. कारण गंगापूरचे गटविकास अधिकारी यांनी मध्यंतरी शिवसाहेबाच्या तोंडी सूचनेवरून विहिरीचे काम बंद केले होते. गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केळकर यांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नवीन विहिरींची कामे चालू करण्याचे कुठलेही आदेश मिळालेले नसून आदेश मिळाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे विहिरींची कामे चालू होतील अशी माहिती AI न्यूजशी बोलताना दिली. 30 तारखेपासून विहिरी सुरू करणार याबाबत काही बातमी मी वाचलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मला आत्तापर्यंत कुठलीही सूचना दिलेली नाही. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सूचना प्राप्त झाल्याच्या नंतर शासन निर्णयांचा अवलंब करून MRHS अंतर्गत विहिरी तसेच इतर कामे करण्यात. शासन निर्णयाची अंमलबजावणी 1 वर्षानंतर प्रशासनाने चालू केल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.